तर ह्या सुपाऱ्या आम्ही नक्कीच घेतो. पण गावगुंडांच्या सुपाऱ्या या मातोश्रीनं भेटत होत्या. पहिल्यापासून मुस्लिम बांधवांनी आंदोलन केलं, ते सर्व एकनाथ शिंदेचे जवळचे असल्याचा आरोप राऊत यांनी केलेला. काय सांग, सगळ्या देशातला माहिती की या लोकसभेमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी मोदींच्या विरोधातल्या अपप्रचाराला बळी पडून उव्हाटा आणि काँग्रेसला मतदान केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मतसुद्धा आमच्या महायुतीला पडलेलं नाही. त्याच्यामुळं ते बसलेले लोक हे उद्धव ठाकरेच्या गटाच्या खासदारांनी जो बिलाच्या विरोधात तिरस्काराची भूमिका घेतलेली आहे त्या विरोधात तिरस्कार करून ते बाहेर पडले आणि म्हणून स्वाभाविकपणे या लोकांमध्ये ती रिॲक्शन आली. आता तुम्ही एखाद्या समाजाच्या विरोधात जर काही चुकीची भूमिका घेत असाल तर त्या समाजाची रिॲक्शन ही स्वाभाविक आहे आणि म्हणून ते कोणी पाठवले कोणी काय केले. आता एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो तर दिवसातून लाख लोक काढतात, तू काय दाखवतो फोटो त्याचे? कोणी काढतं फोटो चालता बोलतं? आमचे कोणी चालता कोणी तर आम्हाला त्या कपाळले असते हा गुंडा आहे का हिचं आहे असं काही लिहिलं असतं त्याचं? काही जुना फोटो काढायचा तो त्या फोटोचीच तपासली पाहिजे खरं आहे का खोटं आहे म्हणून. त्या संजय राऊतला आरोप करायला काय आहे? पुन्हा संजय राऊत म्हणतात की सुपारी गँग जी आहे मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसलेली आहे. कशा सुपाऱ्या देतात हे? दिली आम्ही महिलांना 18,000 रुपये पगार देण्याची सुपारी घेतली म्हणा. आम्ही शेतकऱ्यांना 10,000 सोयाबीन कापसाचं बोनस द्यायची आम्ही सुपारी घेतली. आम्ही 3 सिलेंडर गॅस फुकट द्यायची सुपारी घेतली. आम्ही महाराष्ट्र प्रगतीवर न्यायची सुपारी घेतली. महाराष्ट्रातल्या तरुणांना उद्योगाकडे नेण्याकरता आम्ही सुपारी घेतली. असं जर वाटत असेल तर ह्या सुपाऱ्या आम्ही नक्कीच घेतो. पण गावगुंडांच्या सुपाऱ्या या मातोश्रीनं भेटत होत्या पहिल्यापासून. संजय राऊत बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत आणि जिल्ह्यातील ज्या विधानसभा आहेत त्याच्या मुलाखती ते घेणार आहेत. तो त्यांचा पक्ष आहे, त्यांचे उमेदवार त्यांना तपासायचे, ते निवडून आणायचे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही काय बोलणार नाही. पण त्यांनी इथं आल्यानंतर फक्त फालतू बडबड करू नये एवढीच अपेक्षा आहे.